पुण्यातील उद्योगपती गौतम पाषाणकर आणि त्यांची मुलगी रिनल पाषाणकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही डी निंबाळकर यांनी फेटाळला. गौतम पाषाणकर यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशनला नरेंद्र पाटील यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. पाषाणकर यांनी नरेंद्र पाटील आणि त्यांची पत्नी यांच्याकडून 2,40,00,000 घेतले होते. त्या बदल्यात फ्लॅट देण्याचं कबूल केलं असतानाही फसवणूक करण्यात आली आहे. पैसे घेऊनही फ्लॅटचा ताबा देण्यात आला नव्हता. दोन्ही फ्लॅट परस्पर तिसऱ्या व्यक्तीस पाषाणकर यांनी विकत नरेंद्र पाटील आणि त्यांच्या पत्नीची फसवणूक केली होती. तसंच आरोपी गौतम यांनी तक्रारदार यांना त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावून खुर्चीनं मारहाण केली होती. पण न्यायालयात आरोपीच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळून लावण्याचा प्रयत्न केला. पण फिर्यादीचे वकील अॅडव्होकेट सचिन झाल्टे यांनी कोर्टासमोर विक्री करारनामा, वाटप पत्र अशा प्रकारचं कागदपत्र दाखल करून विरोधी पक्षाचं म्हणणं फेटाळून लावलंय. त्याचबरोबर कोर्टाला हे दाखवून दिलंय की पैसे परताव्याची जबाबदारी ही आरोपींनी मान्य केलेली आहे. तसंच आरोपींनी दिलेले चेक बाउन्स झाले असल्याचे पुरावे सादर करत गुन्हा योग्य असल्याचा युक्तिवाद झाल्टे यांनी मांडलाय. त्यामुळे त्याची दखल घेत कोर्टानं गौतम पाषाणकर यांचा जामीन अर्ज फेटाळून लावलाय. 19 सप्टेंबर रोजी पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश निंबाळकर साहेब यांनी पुण्यातले प्रसिद्ध बिल्डर गौतम पाषाणकर आणि त्यांची मुलगी रिनल पाषाणकर यांनी जो अटकपूर्व जामीन मांडला होता तो त्यांनी कोर्टाने नामंजूर केलेला आहे. याच्यामध्ये नरेंद्र पाटील म्हणून जे आमचे पक्षकार आहेत त्यांनी या ठिकाणी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे साधारणपणे जुलै महिन्यामध्ये अशी तक्रार दिलेली होती की यांची म्हणजे गौतम पाषाणकर आणि त्यांची मुलगी रिनल पाषाणकर यांची प्रॉक्झिमा कन्स्ट्रक्शन म्हणून खराडीमध्ये एक साईट चालू होती. त्या ठिकाणी आमच्या पक्षकारांनी जवळजवळ 2,40,00,000 आमच्या पक्षकार नरेंद्र पाटील आणि त्यांची पत्नी त्यांनी गौतम पाषाणकर आणि त्यांच्या ज्या काही डायरेक्टर्स आहेत त्यांना साधारणपणे 2,40,00,000 रुपये दिले होते. आणि पाषाणकरांनी आम्हाला त्या ठिकाणी 2 सदनिका देण्याचं कबूल मान्य केलं होतं. परंतु त्यांनी पैसे घेऊनही आमच्या पक्षकारांना क्लायंट्सला अशा प्रकारच्या कुठल्याही सदनिका दिलेल्या नव्हत्या. व त्यांनी त्या सदनिका खराडी प्रकल्पामधल्या दोन्ही सदनिका त्यांनी परस्पर त्रयस्थ माणसाला घेतलेल्या होत्या. त्या संदर्भामध्ये आम्ही आणखीन सखोल माहिती घेतली असता की त्या ठिकाणी पाषाणकर आणि त्यांची जी मुलगी आहे रिजा यांनी पूर्णपणे आमच्या क्लायंटला फसवलेलं होतं. म्हणून आम्ही त्या ठिकाणी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे तक्रारी स्वरूपामध्ये अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये त्या संदर्भामध्ये पूर्णपणे गुन्ह्याची चौकशी होऊन पाषाणकर आणि त्यांची मुलगी रिनल यांच्यावरती कलम 420 म्हणजे फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला होता. त्या संदर्भामध्ये त्यांनी गौतम पाषाणकर आणि त्यांची मुलगी रिनल यांनी सत्र न्यायालय येथे पुणे येथील सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला होता. त्या ठिकाणी सुनावणी झाली. सुनावणीच्या दरम्यान त्यांचं असं म्हणणं होतं अर्जदारांचं की आमच्या म्हणजे ह्या लिहायतले फिर्यादी आहेत त्यांनी 2,40,00,000 दिल्याचे पुरावे आढळून येत नाहीत आणि ही बाब ही दिवाणी स्वरूपाची आहे अशा प्रकारे त्यांनी युक्तिवाद केलेला होता. परंतु या ठिकाणी मूळ फिर्यादीतर्फे आम्ही आमचं म्हणणं मांडलं. त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की आमच्या वतीने की आमच्याकडे काही रिसिप्ट होत्या काही कागदपत्र आणि डॉक्युमेंटचा जर आम्ही त्या ठिकाणी कोर्टाला दाखवून दिलं की 2,40,00,000 रुपये दिलेले हे त्यांनी गौतम पाषाणकर आणि त्यांची मुलगी रिनल पाषाणकर यांनी दोघांनीही मान्य केलेलं होतं. आणि असं असताना सुद्धा फसवण्याच्या उद्देशाने त्यांनी पूर्णपणे हा जो खराडीमधला प्लॅन आहे तो रिव्ह्यू करून आमच्या पक्षकारांना कुठल्याही पद्धतीनं विश्वासात न घेता तो प्लॅन रिवाईज करून त्या ठिकाणी ह्या दोन्ही सदनिका विकून टाकलेल्या होत्या अशा प्रकारे. आणि त्याचबरोबर आम्ही कोर्टाला असंही निदर्शन असं आणून दिलं की याच्यामध्ये आमची एकट्याची फसवणूक झालेली नसून अशा प्रकारचे बरेच गुंतवणूकदारांची फसवणूक या ठिकाणी या पाषाणकरांनी केलेली आहे. आकाश गडमोडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.